Dili durmayız, dili kampa sesini getirdi. Dostumu da yapar. Bir taraf. Bir sen de plan bir taraf. बघू शकता नंतर चर्मन डेअरी फार्म आलं आणि अशा क्वालिटीच्या मशीन त्यांच्याकडे उपलब्ध आहेत विजेसाठी. आज संपूर्ण दावण त्यांची खाचक खाच भरलेली. नमस्कार चर्मन सर. जय श्रीराम. जय श्रीराम. आज दावणले खाचक खाच भरलेली. दावण माल सगळा मोठाला माल आहे एकदम. बघू शकता मित्र 16-17 लिटरच्या मशीन. आता काय झालं उन्हाचे हे दिवसाचे बाजार थोडे तडकले. दूध लस्सी आईस्क्रीम याच्यामुळे ना मोठाला मालाला जास्त मागणी असते आणि परराज्यातून व्यापारी खूप येतात. हैदराबाद कर्नाटक परत तेलंगणा इकडले गिराईक आलेले. मित्रांनो मोठाला माल घ्यावा लागतो पर राज्यातून गिराईक घेऊन खरेदी विक्री करतात चर्मन साहेब डेअरी फार्म मध्ये. आणि सौदा कोणत्या इथे झालेला आहे? या दोन यांचं झालेलं आहे का? त्या दोन मित्रांनो बघू शकता नात कुळा क्वालिटीचा एक खाली झालेली आणि एक ही कच्ची का चर्मन साहेब ही कच्ची आहे का? ही पण दिली. दिली का? हो दोन्ही दिल्या. ही खाली झालेली. हो. हिला किती ही किती हिला किती दिवस टाइम आहे? 8 दिवस टाइम आहे का? बघू शकता मित्रांनो एक खाली झाली आणि एक कच्ची. सगळ्या मशी सगळ्या टॉप मशी मोठाल्या विषयी करा. दिल्या दिल्या दिल्या. दादा करायचा व्यापार चांगला करायचा. तुम्हाला माहिती इतके दिवस आपण व्यापार करतो नाही ना? आपल्याकडे एटी मैस नसते. म्हशीच पाणी सगळ्या चांगल्या माझ्या आधी गेले आता नाही तर मग मी ते हे नगर. तुमचं गाव कोणतं आहे दादा? आडावाडीचे नगर तालुक्याचे. यांच्या हे सुद्धा अशा प्रकारचा माल घेत असतात पण त्यांना आज या गावाने त्यांना म्हैस घ्यायची म्हणजे त्यांच्या अगोदर ती म्हैस विकली. मी 100% म्हैसच घेतल्या. चर्मन साहेब ह्याची काय किंमत झाली? ही 1,25,000 म्हैस विकली. 1,25,000. खाली काय बच्चा आहे? खाली पण पारडी. पारडी का? हे बघा कालच विली म्हैस. कालच काल झाली ताजी. मग काल संध्याकाळी खाली झाली. 5 लिटर तिचा चिक सुद्धा काढला. हा हा हा. आणि आज सकाळी बाजारात आणली. कुठं दिली चर्मन साहेब? साताऱ्याला दिली. साताऱ्याला दिली का? साताऱ्याचे व्यापारी आले होते. शेतकरी होते? शेतकरी होते. बघू शकते एकदम मोठ्या क्वालिटीची म्हशी नाही का? आणि ही पण दिली का? तिच्यात काय बोल दिली आपण? तिच्यात ती 14 लिटर दुधाची. 14 लिटर. 14 लिटर ओरिजिनल. दुसऱ्या व्यताची पारडी प्युअर. हो बघू शकता मित्र ओरिजिनल. पगडी बिगडी तुम्ही पाहिली असेल. आणि माझ्याकडे आहे ना 99% क्वालिटीचा माल असतो. आणि आपण शेतकऱ्यांना पूर्ण भरोशाचा गॅरंटीचा माल देतात. गॅरंटीचा शेतकरी आहे ना ते बिचारे बँकेचं कर्ज सोसायटीचं लोन पतपेड्याचं हे करून ते व्यापार दूधधंदा करत असतात. त्याच्यामुळे आपण शक्यतो त्यांना आहे ना चांगल्या क्वालिटीचा माल द्यायचा आणि खात्रीशीर माल देत जायचा. आणि मी माझ्या डेअरी फार्मर मी अजून एक असं हे करणार आहे शेतकऱ्यांना आहे ना आपण कशा पद्धत चांगले मार्गदर्शन मोफत मार्गदर्शन करणार आहे शेतकऱ्यांच्या मुलांना. हे केंद्र पण चालू करणार आहे आपण. तर हिचा कसा सौदा झालाय? हिचा झाला 1,21,000. 1,21,000. हिजत काय बोली दिली आता खाली? 14 लिटर. 14 लिटर. अंगासाडाची बोली? सगळ्या अंगासाडाची बोली ती करून द्यावाच लागते. हो ती प्रत्येक म्हशीत द्यावं लागते आपल्या. मग ती फोडून बिडून दिली असेल? सगळं चेक केली. ही एक तर तुमच्या रक्तात आपण पाठवून दिली. हो आता ही शिल्लक आहे आपल्याकडे. ही आहे ना ही शिल्लक. ही खूप मोठी विशाल सोरली म्हैस दाखवतो. बाजारात अशी म्हैस पण नाही लागत. लय मोठ्या क्वालिटीची बघू शकता मित्रांनो एकदम नात खोळा क्वालिटी म्हणजे एकदमच मोठ्या मापाची. मग चर्मन साहेब किती वेळाची हो? तिसऱ्यांदा आहे का? तुम्ही साईज बघू शकता मित्रांनो म्हशीची साईज एकदम नात खोळा आहे. खांद्यापेक्षाही मोठी म्हशी आणि क्वालिटी बघू शकता जाती लागवतीला एकदम जिथल तिथं. आणि तुम्ही जर ठेका जर पाहिला तर किती लिटर देईन? 20 लिटर दूध देईन म्हशी. 20 लिटर आरामशीर काढेल. आणि ताकदीच्या बाबतीत पाहिलं तर ताकद लय जबरदस्त आहे म्हशी. तब्येत ताकद म्हशीची जात सगळ्याच बाबतीत कुठंच कमी नाही. 400 किलो इतकी मोठी म्हशी कुठंच कमी नाही. ती कुठंच कमी नाही. काय सांगताय किंमत? काय सांगताय
दीड लाख रुपये कमी जादा होत, कमी जादा व्यापारात करावं लागतं, 10-15 हजाराचं इकडे तिकडे होत, बाजार ताई टेक्चर मध्ये आता बाजार ताई उन्हाळ्याचे बाजार आणि मालांची संख्या कमी झाली, माल कमी भेटतो, माल कमी भेटतोय आणि बाजार ताईट झाले, बाजार ताईट अजून आहे का आपल्याकडे म्हशी पुढे दाखवून किंमत विशाल माल इथे पुढतेच काय सांगले ही पण वेली ही वेली वेरेली का ही वेलेली का सारखी ही गाभण आहे का बघू शकतो मित्रांनो साईज तुम्ही म्हशीची एकदम ताकद म्हशीचं अंग म्हशीची जात एकदम सगळ्या क्वालिटीच्या म्हशी चरमन साहेबाच्या फार्मवरती उपलब्ध आहेत मित्रांनो स्टॉक अवेलेबल आहे जर खरेदी करायची असतील तर पुढच्या बाजारात तुम्ही येऊन नक्कीच खरेदी करू शकता अशा प्रकारे बघा तुम्ही म्हशीची पगडी बघू शकता आता या जोड्याची किंमत सांगा एक मग जोड्याची आपण तशी खूप सांगतो 2,91,000 रुपये किंमत कमी जादा कमी जादा होईल ना आपण इथे 1.5 लाख सांगतो 1,41,000 सांगतो म्हणजे 2,90,000 आपण असं सांगतो पण व्यापारात 10-20 हजार इकडे तिकडे करावंच लागतं चालतंय कमी जादा तर होणार मित्रांनो पण म्हशी एकदम प्युअर म्हणजे टॉपच्या म्हशी म्हशी पहा दोन्ही सारख्याची दोन्ही म्हशी तेवढ्यात हिची पण तीच बोली दुधाची हो तीच बोल दोन्ही म्हशी एकाच याचे आणि ही जाफर आहे जाफर मध्ये का मित्रांनो बघू शकता जाफर क्वचितच असते एखादी क्वचितच असते जाफर जाफरचं प्रमाण कमी एवढ्या मोठ्या बाजारात फक्त 10-20 जाफर फक्त मित्रांनो बाजारात बघू शकता जवळजवळ 800-900 म्हशी आहेत त्याचं फक्त 10-15 जाफर म्हशी आपल्याला बघायला मिळतात मागून जाफर हिच्या किमतीत आणि मुर्रा म्हशीच्या किमतीत काही फरक आहे ना जाफर तो मित्रांनो पक्की 20 लिटरची बोलीत असेल मित्रांनो आणि जाफरला फॅट जास्त असतं त्याच्यामुळं आणि जाफरला मागणी पण जास्त प्रमाणात असते जाफर कमी मिळते हो हो आता इथं सांगताना आपण 1,61,000 रुपये सांगतो 1,61,000 तिच्या खाली पण पारडी पारडीच ती पण जाफरच्या क्वालिटी भरलेली जाफरचं सिमेंट भरून जाफरची पारडी किती 20 लिटर बोली अंगाची सडाची बोली बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला अशा प्रकारे जर म्हशी खरेदी कधी करायची असतील चेअरमन डेअरी फार्मवर आणि तुम्हाला मोठ्या गोठ्यासाठी जर मोठ्याल्या म्हशी लागत असतील तर तुम्ही नक्कीच येऊन खरेदी करू शकता बाजारात स्टॉक उपलब्ध झालेला आहे आणि एकदम क्वालिटीच्या म्हशी आपल्या गोडेगाव बाजारात चेअरमन डेअरी फार्ममध्ये विश्वसनीय ठिकाण आहे म्हशीला कुठल्याही प्रकारच्या अडचण येणार नाही ते प्रत्येक बोलीत तुम्हाला राहतील दुधाच्या अंगाच्या सडाच्या जर खरेदी करायची असतील तर तुम्ही त्यांच्याकडे येऊन संपर्क करून खरेदी करू शकता